नमस्कार. पुणे बिझनेस व्हिडिओजमध्ये आज आपण नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहे. आज आपण कुठे आहोत तर पुण्यामध्ये एक सुसज्ज आणि सुप्रसिद्ध म्हणायला हरकत नाही आहे किंवा एक प्रसिद्ध अकॅडमी आहे, जय जवान करिअर अकॅडमी. ज्या करिअर अकॅडमीने आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना करिअरच्या मार्गाने त्यांना पुढे दिशा दाखवलेली आहे, तर आज त्याच करिअर अकॅडमीचे सर्वे सर्वा म्हणजेच आमचे देशमुख सर इथे आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, जय जवान करिअर अकॅडमीबद्दल जरा मला सांगाल की ही अकॅडमी कुठे आहे आणि अकॅडमीमध्ये आपण काय काय शिकवतो, काय काय करिअरमध्ये प्रोत्साहित करतो लोकांना? ही जी आपली करिअर अकॅडमी म्हणजे जय जवान भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र हे पुण्यामध्ये तातडीने या ठिकाणी आहे आणि यामध्ये आपण पोलीस भरती आणि आर्मी भरती यांच्यासाठी जे भरतीसाठी जी प्रक्रिया असते ती आपण पोलीस भरती प्रक्रिया म्हणून आपण ते राबवत असतो. पोलीस भरती प्रक्रिया म्हणून आपण राबवत असतो. पुण्यामध्ये कुठे अकॅडमी आहे सर? ही पुण्यामध्ये कात्रज बालाजी नगर या ठिकाणी आपली अकॅडमी. अच्छा, कात्रज बालाजी नगर या ठिकाणी अकॅडमी आहे आणि याची स्थापना केव्हा झाली आहे? याची स्थापना आपली 2019 मध्ये झालेली होती. 2019 म्हणजे आता जवळजवळ 6 वर्ष होत आले. 6 वर्ष. सरांबद्दल एक गोष्ट खूप गर्वानी मला सांगायला आवडेल की सर स्वतः ही ॲज अन आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहेत. ते आत्ता रिटायर्ड झाले आहेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांनी ही अकॅडमी सुरू केली आहे. आय एम फीलिंग सो प्राऊड अबाउट इट. किंवा मी नेहमीच जेव्हा एक जवान एक मिलिट्री ऑफिसर जेव्हा बघतो तेव्हा त्यांना अक्षरशः जय हिंद म्हणावं वाटतं. सर, आज मी तुम्हाला नमस्कार म्हणण्याशी जय हिंद म्हणतो. सर, जय हिंद. जय हिंद. तर मित्रांनो, खूप आपल्याला गर्व असतो ना की मी एक ऑफिसर आहे, मी एक ऑफिसर सोबत बोलतो आहे, एक जे देशाचं रक्षण करतात, जे देशाची सेवा करतात, जे दिवस रात्र जागून या देशासाठी आपल्याला आपल्या भारतीयांना या दुश्मनांपासून या बाकीच्या लोकांपासून वाचवतात, तर या लोकांना खरंच सगळेजण सल्यूट करतात आणि आम्ही सुद्धा सल्यूट करतो सर. आणि आज सरांनी एवढ्या मोठ्या अनुभवातून यांनी ही अकॅडमी सुरू केली आहे. खरं तर सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कारगिलचं जे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर सुद्धा, युद्ध संपल्यानंतर सुद्धा मला वाटतं सरांची त्याच्यामध्ये एंट्री झाली होती. आणि सर, तो किस्सा काय झाला तो काही सांगाल मला की काय तुम्ही कारगिल युद्धाच्या नंतर तुम्ही पाहिलेला आहे सगळा किस्सा, तुम्ही कुठे? म्हणजे आम्ही 2002 जे कारगिल वॉर संपल्यानंतर आम्ही भरती झालो. परंतु भरती झाल्यानंतर आम्हाला काही दिवसांमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं आणि बॉर्डर एरिया म्हणजे पुंछ क्षेत्रामध्ये आम्हाला पाठवलं गेलं होतं आणि आमचं जे युनिट आहे ते पूर्ण मराठा होतं आणि बॉर्डरवरती डिप्लॉय असल्यामुळं आम्हाला त्यानंतर म्हणजे शीत वॉर जे आपण म्हणतो ते कधी कधी होणारे पाकिस्तानचे अटॅक असतील ते अटॅकच्या वेळेस आम्ही पुंछ या बॉर्डरवरती होतो आणि आम्हाला असे आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा अशा फायरला सामना करायला लागत होता. अच्छा, कमी कमी 2 वेळा तुम्हाला फायरला सामना करावाच लागायचा. लागायचा 100%. म्हणजे अशी कंडिशन यायची कधी 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 रात्रभर झोप नसायची कारण तिकडून जे पाकिस्तानच्या आर्टिलरीचे बॉम्बारमेंट असायचे ते आमच्या आसपास होत असायचं. अच्छा. आम्ही बंकर्स मध्ये आतमध्ये थांबलेलो असायचं आणि त्याला प्रत्युत्तर पण देणं तेवढं गरजेचं असायचं. त्यामुळे अशा किती ते रात्री आम्ही त्यावेळेस 2002-2003 च्या असं जागून काढले. वाटलं पाहिलं ही खरंच थ्रिलिंग गोष्ट आहे की नाही. आणि आज ज्या व्यक्तीने माफ करा, ज्या व्यक्तीने तो थ्रिलिंग अनुभव घेतलेला आहे तीच आपल्याला एक गायडन्स म्हणून आज आपल्याला लाभलेली आहे. सर, तुमच्या या अकॅडमीमध्ये तुम्ही पोलीस भरती करता, तुम्ही आर्मी भरती करता आणि मला वाटतं की तुम्ही एमपीएससीचे सुद्धा, एमपीएससीमध्ये सरळ सेवेचे आहेत, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, याचे पण आपण बॅचेस चालवत असतो. किंवा त्याशिवाय स्पेशल आपण एसएससी जीडी म्हणजे स्टाफ सिलेक्शन म्हणतो, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीपी यांचे पण आपण स्पेशल बॅचेस चालवत असतो आणि आतापर्यंत आपण त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. अच्छा. तर मित्रांनो, पुण्यातील जसं मी सरांनी सांगितलं पुण्यामध्ये बालाजीनगर या ठिकाणी भारती विद्यापीठच्या समोर ही अकॅडमी आहे आणि ती अकॅडमी सर चालवतात आणि याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे जर कुठल्याही विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आता बघतायत, तर याच्यामध्ये ऍडमिशनचा काय क्रायटेरिया सर? कसं आहे सर, आर्मी भरतीसाठी एज लिमिट आहे 17.5 वर्ष. पण माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मुलाला जर खरोखरच आर्मीमध्ये किंवा जाण्याची इच्छा असेल एअरफोर्स नेव्हीमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना 10वीनंतर प्रयत्न करायला सुरुवात आहे. जर तुम्ही आज बघितलं सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत की 10वी पास झाल्यापासून त्यांना ते बाळकडं लहानपणापासून दिलं लागतं आणि 10वी पास झाले तो आपला मोठा भाऊ किंवा मित्र आपला भरती करतोय म्हणून तो तेवढ्या उत्साहाने तिथे जात असतोय आणि तो मात्र 17-18 वर्ष तो भरती होत असतो. अच्छा. ही अकॅडमी म्हणजे तुम्हाला सांगतो की खरोखर अंगावर काटा येतो हे सगळं ऐकल्यानंतर. त्याचं कारण आहे की आर्मी फोर्स
हे वेगळं क्षेत्र आहे, पोलीस फोर्स सुद्धा हे वेगळं क्षेत्र आहे आणि हे देशाचं रक्षण करणारे लोक आहेत. तर हे बाळकडू जसं आर्मीमध्ये जाण्याचं बाळकडू तुम्हाला पहिल्यापासून असतं, तसं देशाचं रक्षण करण्याचं सुद्धा हे तुमच्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी लागतं सर. तर याच्यामध्ये सर या अकॅडमीमध्ये जसं तुम्ही भरतीचं आता तुम्ही गोष्टी सांगितल्या, याच्यामध्ये काय काय ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी? भरती होण्यासाठी जे मुलांना आर्मीची मुलं असतील त्यांना 1600 मीटर अकॅडमी आहे आणि पुलअप्स असे 10 पुलअप्स त्यांना मारावं लागतात. असे 100 मार्काचे आर्मीला फिजिकल टेस्ट आहे. परंतु आता नवीन ज्या अग्निवीरनुसार त्यांना जे स्पेशल अगोदर त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. ओके. एंट्रन्स एक्झाम होती, ऑनलाईन फॉर्म भरले जातात, ऑनलाईन त्यांची कम्प्युटरवरती एक्झाम होते आणि त्या एक्झाम नंतर मग त्यांचे जे मार्क्स असतील त्यानुसार त्यांचं मेरिट लावलं जातं आणि त्यातून राहिलेल्या काही ठराविक लोकांना फिजिकलसाठी एका ठिकाणी बोलवलं जातं. हे आर्मीसाठी झालं, आर्मीसाठी. आणि पोलीस भरतीसाठी काय? आणि पोलीस भरतीसाठी म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांचं फिजिकल होत असतं. फॉर एक्झाम्पल मुलांच्यासाठी म्हणाल तर 1600 मीटर असेल, गोळा फेक असेल आणि 100 मीटर हे 3 इव्हेंट आहेत. आणि मुलींसाठी म्हणलं तर त्यांच्यासाठी 800 मीटर आहे. त्यानंतर यांचा गोळा फेक आहे आणि 100 मीटर असे 3 इव्हेंट आहेत. त्यामध्ये यांना 50 मार्काची त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना मधला काही वेळ दिला जातो. त्या वेळामध्ये त्यांचं कट ऑफ लिस्ट लागते, म्हणजे जे बेस्ट आहेत 1:10 या रेशोप्रमाणे बेस्ट व्यक्ती चॉईस केल्या जातात आणि त्यांना परत त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि त्यातून 1:10 घेतली होती त्यामधून 1 व्यक्ती हा घेतला जातो, सिलेक्ट केला जातो. अच्छा, म्हणजे अवघड प्रक्रिया, खूप अवघड आहे मित्रांनो. जितकं दिसतं सोपं तसं नाही, हे प्रचंड अवघड प्रक्रिया आहे. पण याच्यासाठी डेडिकेशनची खूप जास्त गरज असते, याच्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं असतो आणि याच्यासाठी योग्य मार्गदर्शक ही तितकाच गरजेचा असतो. आणि आज सर गेली 6 वर्ष ही अकॅडमी चालवत आहेत, आतापर्यंत किती विद्यार्थी तुमचे आज डिप्लॉईड आहेत, पोस्टिंगवर आहेत? ऍक्च्युली आर्मीला पाहिलं तर आर्मीला 150+ आपले ऑलरेडी ऑन ड्युटी आहेत. काही विद्यार्थी आता भरतीमध्ये प्रोग्रेस मध्ये 15-16 विद्यार्थी आपले या वर्षी जातील, त्यानंतर काही दिवसात फॉर्म शकतील, त्यानंतर आपण नवीन असतील. त्याशिवाय पोलीस म्हणाल तर पोलीसचे पण आपले एक साधारणतः 35 विद्यार्थी आपले अनुभवी आहेत आणि या वर्षी अंदाज टार्गेट तर आहे 50, तर अंदाजे 50 होऊ शकतील. इतकी लोक ऑलरेडी सरांकडनं गेलेले आहेत जे भरतीमध्ये आहेत. सर स्टाफ सिलेक्शन बद्दल काय सांगू शकाल? स्टाफ सिलेक्शनचं काय असतं? स्टाफ सिलेक्शन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की स्टाफ सिलेक्शन बद्दल काय असतं. स्टाफ सिलेक्शन मध्ये तुमचे BSF असेल, ITBP असेल, CISF असेल, SRPF असेल, यासारख्या बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थ, सॉरी SRPF नसून ते CRPF आहे. SRPF आपलं पोलीस फोर्स असतं, जे CRPF असतं ते केंद्रामध्ये, तसे केंद्राच्या एक फोर्स आहे ज्याला आपण अर्धसैनिक बल असेही म्हणतो, त्यासाठी SSCGDE परीक्षा त्यासाठी. अच्छा, आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला मी, की मला एक सांगा की एज क्रायटेरिया काय आहे, म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही इथं या क्षेत्रामध्ये भरती होऊ शकता, काय त्याला लिमिटेशन आहेत? जर आर्मीचा एज क्रायटेरिया बघितला तर आर्मीच्या एज क्रायटेरियासाठी 17-21 वर्षापर्यंत तुम्हाला एज लिमिट आहे. 17.5 वर्षानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि लास्ट एज हे तुमचं 21 वर्ष असते. अच्छा, 21 वर्षाच्या आतच तुम्ही भरती होऊ शकता. आणि पोलीससाठी? पोलिसांनी म्हणाल 18 वर्ष तुम्हाला कम्प्लीट असायला पाहिजे आणि मग ते कास्ट वाईज आहे, ओपनचे वेगळे आहे, तुमच्या SC वेगळे आहे, OBC वेगळे आहे, ST वेगळे, असे वेगवेगळे कॅटेगरी. त्यामध्ये लिमिटेशन किती आहे? लिमिटेशन म्हणाल तर जे ओपन आहे त्यांना 18-25 पर्यंत आहे. ओके. OBC म्हणला तर 27 पर्यंत आहे आणि जर SC ST म्हणला तर 28 पर्यंत भरती देऊ शकता. ही खूप महत्वाची माहिती सरांनी दिलेली आहे, त्याच्यामुळे जे तुम्ही 28 आतमधले असाल आणि तुम्ही आता विचार करत असाल की अरे बापरे आता माझं एज बार झालंय किंवा मी काय करू शकत नाही, तर हे अजिबात विचार करू नका. या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरांच्या या अकॅडमीवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता. तर मित्रांनो, एक सुंदर माहिती आत्ता सरांकडून आपल्याला मिळणे, एक सुंदर मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. जे विद्यार्थी आता हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना विनंती आहे, तुम्ही नक्की स्क्रीनवर अकॅडमीचा मी नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, या अकॅडमीबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता, संपूर्ण चौकशी करू शकता, कधी ॲडमिशन होतं, कशी भरती होते, काय ट्रेनिंग असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्कर मिळणार आहेत. सर तुम्ही आज थोडासा वेळ देऊन नक्कीच तुम्ही एक चांगलं मार्गदर्शन केलेलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, काय केलं पाहिजे त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर? आणि हे क्षेत्र खूप आम्हाला सर्वांना गर्व वाटतो
की जेव्हा आपण एक आर्मी ऑफिसरशी बोलत असतो, एक आर्मी अधिकारी एक ऑफिसर आहे त्याच्याशी बोलत असतो, हा सगळ्यांनाच एक गर्वाचा गोष्ट आहे. काय सांगाल विद्यार्थ्यांनी सर? मी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनी कोणत्याही ठिकाणी हार न मानता. म्हणजे काय होतं, बरेचसे मुलं पहिल्या भरतीमध्ये थोडक्या एक दोन मार्कासाठी जातात आणि ते हार मानतात. त्यांनी हार मानले की तिथेच थांबले. म्हणजे थोडक्यात एक मन आहे. आपली हार कधी होते, ज्यावेळेस आपण मनाला हार मानतो त्यावेळेस आपली खऱ्या अर्थानं ती हार होत असते. पण जर मनाला हार नाही मानली तर तुम्ही कंटिन्यू रुटीनमध्ये तोच जर प्रोग्रेस करत राहिलात तर 100% एक किंवा 1.5 वर्ष हे तुमच्या भरतीसाठी खरंच हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये आरामशीर भरती होऊ शकता. नक्कीच जिद्द आणि डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे, तेच आता सरांच्या नावाला कळलं आहे. मित्रांनो, सरांशी तुम्हाला भेटायचं असेल या अकॅडमीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असतं, स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे, नक्कीच या नंबरला संपर्क करा आणि तुम्ही या अकॅडमीमध्ये तुम्ही सहभागी घेऊ शकता. आणि हा महत्त्वाचा एक प्रश्न राहिला आहे सर, इथं काही महाराष्ट्रातून बाहेरगावचे सुद्धा विद्यार्थी आहेत, तिथे काही हॉस्टेलची सुविधा आहे का? ओके, आपल्याकडून कसं महाराष्ट्राच्या बाहेरचे पण असतात आणि पुण्याच्या बाहेरचे पण काही लोक असतात. अच्छा, तर त्यांच्यासाठी आपल्याला हॉस्टेलची सुविधा इतर आवश्यक आहे. पण त्यासाठी स्वस्तामध्ये कमीत कमी खर्चामध्ये हॉटेलची सुविधा सुद्धा अवेलेबल केली आहे. त्याबरोबर आपण अभ्यासिका म्हणजे लायब्ररीची सुद्धा सुविधा त्या शेअरमध्ये केलेली आहे. पाहिलं मित्रांनो, खरं तर नंतर प्रश्न आठवत आहेत सगळे. तुमच्याही डोक्यात अनेक प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही नक्की सरांना डायरेक्ट फोन करू शकता. अकॅडमीचा नंबर मी दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही संपूर्ण चौकशी करू शकता. सिलेन साइनिंग ऑफ. सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर.